ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ. ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಂಚ್ಯ ದಿವ್ಯ ಅನುಭೂತಿಚ್ಯ ಯಾ ಕಥನಾಮದೆ ಸರ್ವ ರಸಿಕ ಭಾವಿಕಾಂಚ ಮನಃಪೂರ್ವಕ ಸ್ವಾಗತ. ಆಮ್ಹೀ ಅಶಾ ಭಾವಿಕಾಂನಾ ಖರೋಖರಚ ಭಾಗ್ಯವಾನ್ ಸಮಜತೊ ಜ್ಯಾಂನಾ ಮಹಾರಾಜಾಂಚಿ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ಪ್ರಚಿತಿ ಆಲೆಲೀ ಆಹೆ. ತ್ಯಾಂಚ್ಯಾ ಭಕ್ತಿಭಾವಾತ್ ಖರೋಖರಚ ಇತ್ಕೆ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಹೋತೆ ಕೀ ತ್ಯಾಂನಾ ದಿವ್ಯ ಅನುಭವ ಆಲೆ. ಅಶಾ ಭಾಗ್ಯವಾನ್ ಸ್ವಾಮಿ ಭಕ್ತಾಂನಾ ಆಮ್ಚೆ ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಪ್ರಣಾಮ್. तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचे नाव घेऊन आजच्या अनुभव कथनाला सुरुवात करूया. तर आज सर्वप्रथम ज्या स्वामी भक्ताचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे त्यांचे नाव आहे श्री हेमंत वैद्य नागपूर रोड वर्धा येथून. आणि अनुभवाचे शीर्षक आहे श्री स्वामी समर्थांमुळेच जीवदान मिळाले. श्री अभय लिहितात, मी कॉलेजमध्ये असताना अचानक अस्वस्थ वाटायला लागले. मी माझ्या मित्राला सांगितले तर तो म्हणाला, नागपूरला माझे काका चांगले डॉक्टर आहेत, आपण त्यांच्याकडे दाखवूया. आम्ही दोघेच नागपूरला गेलो, डॉक्टरांना सर्व सांगितले तर डॉक्टर म्हणाले की रक्त तपासणी करावी लागेल. रक्त तपासणीमध्ये आढळले की रक्तातील रक्तपेशींची संख्या फक्त 17,000 एवढीच होती. डॉक्टर आश्चर्य करीत होते, एवढी कमी संख्या असून सुद्धा मी कसा काय उभा होतो. डॉक्टरांनी मला आयसीयूमध्ये भरती केले, मला प्लेट्स लावण्यात आले. त्याच रात्री म्हणजे 19 मे 2009 रात्री आयसीयूमध्ये असताना मला रडायला आले. मी स्वामी समर्थांना हात जोडले आणि म्हटले, महाराज कुठे आहात तुम्ही, हे काय झाले माझ्यासोबत. थोड्याच वेळात मी झोपी गेलो. रात्री अंदाजे 2:30 असतील. मी झोपून जागा झालो. मला कुणीतरी खांदा हलवून उठवत होते. डोळे उघडले तर भव्य दिव्य अशी छतापर्यंत उंच स्वरूपात स्वामींची मूर्ती मला दिसली. स्वामी मला म्हणाले, काय कशाला बोलवले आम्हाला, आता काय ते सांग. मी म्हणालो, तब्येत ठीक होत नाही आहे माझी, डॉक्टर काही सांगत नाही आहे. यावर स्वामी म्हणाले, तुला काहीही झाले नाही आहे आणि तो डॉक्टर काय सांगणार, काय कळतं त्याला. मी त्यांना चांगल्या प्रकारे पाहू शकत होतो आणि स्वामी मला धीर देत म्हणाले, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता आम्ही निघतो, आमचा घोडा बाहेर उभा आहे. आणि स्वामी महाराज निघून गेले. दुसऱ्या दिवशी रक्त तपासणीत रक्तपेशींची संख्या आश्चर्यकारक वाढली होती. डॉक्टरांनी सुद्धा मान्य केले की माझ्या मागे खूप मोठी दैवी शक्ती आहे, ज्यामुळे प्रकृतीत एवढ्या लवकर सुधारणा झाली. मी नियमित आमच्या नागपूर रोड वर्धा येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात सेवेसाठी जातो. मला जे जीवदान मिळाले ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या सेवेमुळेच. श्री स्वामी समर्थ. तर हेमंत सर फारच अविश्वसनीय असा आपला महाराजांचा अनुभव होता. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या महाराजांच्या दिव्य संदेशाची प्रचिती आपल्यालाही आली. अशी स्वामींची कृपा आपल्यावर व समस्त भक्तगणांवर होऊ द्या ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. यानंतरच्या स्वामी भक्ताचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. त्यांचे नाव आहे संतोष बुबुणे सांगली येथून. आणि अनुभवाचे शीर्षक आहे, दिंडोरी दरबारातून दिलेल्या सेवेमुळे आजारातून लहानगीचा जीव वाचला. श्री संतोष सर लिहितात, मी सांगली केंद्रातील सेवेकरी आहे. माझी मुलगी कुमारी संस्कृती ही 6 वर्षाची आहे. नोव्हेंबरमध्ये ती दुधाचे पदार्थ खाल्ल्यामुळे गॅस्ट्रोने आजारी पडली. तिला आम्ही चिल्ड्रन स्पेशालिस्ट डॉक्टर भावे यांची ट्रीटमेंट दिली. त्यांच्याकडे 7 दिवस ती ॲडमिट होती. तिला खूप इन्फेक्शन झाल्यामुळे तिला अगदी डोळे उघडण्याची सुद्धा शक्ती राहिली नव्हती. तेव्हा सेवेकऱ्याकडून उतारा करून घेतला. त्यांनी आम्हाला तिच्या नाडीवर महामृत्युंजय मंत्र म्हणायला सांगितला. हे सर्व केल्यानंतर ती बरी झाली. परंतु पुन्हा लगेचच 2 दिवसांनी तिच्या पोटात दुखू लागले. डॉक्टरांनी तिची सोनोग्राफी करायला सांगितली. सोनोग्राफी रिपोर्टमध्ये
तिच्या पोटात 20 mm व 6 mm दोन पित्ताचे खडे आहेत असे डॉक्टरांनी सांगितले. पित्ताशयाची पिशवी काढायची असल्यामुळे ऑपरेशन करावेच लागणार असे त्यांनी ठासून सांगितले. आणि आता यावर कोणतेही औषध नाही, ताबडतोब ऑपरेशन करा. लहान मुलांचे सर्जन डॉक्टर जाधव यांची ट्रीटमेंट सुरू केली. त्यांनी एकही औषध दिले नाही, पण खाण्यात बदल करण्यास सांगितले. सर्व फळे, पालेभाज्या, दही ताक, कडधान्य खाण्यास सांगितले, कारण ऑपरेशनसाठी ती एकदम अशक्त आहे, तिला सहन होणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले. 2 महिन्यानंतर विचार करूया असेही ते म्हणाले. तोपर्यंत आम्हाला दिंडोरी केंद्रातून सांगण्यात आले की ऑपरेशन करावे लागणारच नाही, तेव्हा आम्हाला केंद्रातून सेवा दिली गेली. शंकराची सेवा व धुमावती मंत्र 40 दिवस, महामृत्युंजय मंत्र नाडीवर रोज 1 सकाळ 1 संध्याकाळ करण्यास सांगितले. ते करीत असताना आम्ही दोघेही महाराजांच्या पुढे एकच प्रार्थना करीत होतो की महाराज, करताच करविता तुम्हीच आहात, त्यामुळे त्यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून आम्ही ही सेवा करीत राहिलो. 40 दिवसानंतर जेव्हा आम्ही सोनोग्राफी केली तेव्हा पित्ताचे खडे नव्हतेच आणि डॉक्टर म्हणाले, अहो बुबणे, दॅट्स क्लिअर, देर इज नो प्रॉब्लम. डॉक्टरांच्या या वक्तव्यामुळे आम्ही खूपच आश्चर्यचकित झालो. अगदी काही दिवसातच स्वामींच्या सेवेमुळे माझी मुलगी पूर्णपणे बरी झाली होती. स्वामींचा असाच कृपा आशीर्वाद माझ्या कुटुंबासह इतर भक्तगणांवरही होऊ द्या, अशीच परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी मी प्रार्थना करतो. श्री स्वामी समर्थ. तर श्री संतोष सर, फारच अप्रतिम असा आपला महाराजांचा अनुभव होता. महाराजांना कृपासिंधू का म्हणतात हे आपल्या अनुभवातून सिद्ध होतं. तर श्रोते हो, हे होते श्री स्वामी समर्थांचे भक्तांना आलेले दिव्य अनुभव. आपणासही असे काही अनुभव आलेले असल्यास आम्हाला ईमेलद्वारे अथवा अनुभव रेकॉर्ड करून व्हॉट्सअपद्वारे पाठवा. आम्ही तुमचा अनुभव तुमच्या नावासहित प्रकाशित करू. आमचा ईमेल ॲड्रेस आणि व्हॉट्सअप नंबर खाली बॉक्समध्ये दिलेला आहे. सर्व श्रोत्यांना एवढीच कळकळीची विनंती आहे की महाराजांची महती इतर भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.